वी लर्न इंग्लिश स्पीकिंग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बेसिक इंग्लिशचं दिस दॅट दिस आणि दोज बेसिक लेसन आहे आपल्या इंग्लिश स्पीकिंगचं. दिस म्हणजे हा ही हे एक वचने आहे सिंग्युलर. दॅट म्हणजे ते तो ती सिंग्युलर. दिस म्हणजे जवळ आणि हा आपल्याजवळ जी गोष्टी असते त्याला उच्चारताना आपण दिस असं उच्चार करतो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया दिस इज अ हाऊस हे घर आहे. दिस इज अ हाऊस. दिस इज अ पेन. दिस इज अ पेन हा पेन आहे. दिस इज अ बॅग. दिस इज अ बॅग ही बॅग आहे माझ्याजवळ आहे. एक आहे माझ्याजवळ आहे. दिस इज अ बॅग. दिस इज अ बॉल हा चेंडू आहे. दिस इज अ बुक हे पुस्तक आहे. दिस इज अ ट्री हे झाड आहे. दिस इज अ टेबल हा टेबल आहे. दिस इज अ चेअर ही खुर्ची आहे. दिस म्हणजे आता लक्षात आलं दिस म्हणजे नियर जवळ हा ही है. आता दॅट दॅटचं दॅट म्हणजे लांब. ते तो ती सिंग्युलर एक वचने. दॅट इज माय हाऊस ते दूर आहे. दूर असणाऱ्या गोष्टींना आपण दॅट वापरतो. ते माझं घर आहे. दॅट इज अ बुक ते पुस्तक आहे. ते पुस्तक आहे पण ते दूर आहे. दॅट इज अ मिस्टर मेहता ते श्री मेहता आहे. म्हणजे रस्त्याने जातंय कोणी त्यांना सांगतात ते दॅट इज अ मिस्टर मेहता ते श्री मेहता आहे. दॅट इज अ गर्ल ती मुलगी आहे. दूर आहे जवळ नाही आहे ती दूर आहे. दॅट इज अ गर्ल. दॅट इज अन ॲपल. दॅट इज अन ॲपल ते सफरचंद आहे. म्हणजे सफरचंद जवळ नाही आहे दूर आहे. दॅट इज अन ॲपल. दॅट इज अन ॲपल ते सफरचंद आहे. दॅट इज युअर हाऊस. दॅट इज युअर हाऊस म्हणजे ते तुझं घर आहे. दॅट इज युअर पेन्सिल म्हणजे ती तुझी पेन्सिल आहे. लक्षात आलं दिस म्हणजे जवळ आणि दॅट म्हणजे दूर लांब. दिस दिस म्हणजे एकापेक्षा जास्त गोष्टी आपल्याकडे असतात त्याचा उच्चार करण्यासाठी दिस वापरतो आपण. दिस म्हणजे ज्या जास्त गोष्टी आहेत त्या आपल्याजवळ. दिस दोज. दिस दोज म्हणजे दिस म्हणजे जवळ दोज म्हणजे दूर. जास्त गोष्टी आहे त्या दूर आहे. दिस म्हणजे ज्या जवळच्या गोष्टी आहे एकापेक्षा जास्त आहे म्हणून त्याला आपण दिस म्हणतो. दिस हे प्लुरल प्रोनाऊनमध्ये येतं. दिसचा अर्थ काय होतो हे ह्या ही ह्या गोष्टी ही हे ह्या ही हे. दिस आर माय बुक्स. दिस आर माय एक नाही आहे बुक्स जास्त आहेत. दिस आर माय बुक्स म्हणजे ज्या माझ्याजवळच्या ज्याही गोष्टी जास्त आहेत त्या माझ्या. दिस आर माय बुक्स ते माझं पुस्तक आहे. दिस ॲपल्स आर रेड म्हणजे जास्त ॲपल आहे. दिस ॲपल्स आर रेड म्हणजे माझ्याजवळची जी सफरचंद आहे ती लाल आहे. सर्व सफरचंद लाल आहे. दिस पीपल आर व्हेरी क्लेवर. दिस पीपल आर व्हेरी क्लेवर म्हणजे आपल्याजवळची जी लोक आहेत ती खूप हुशार आहे. म्हणजे हे लोक खूप हुशार आहे. दिस पीपल आर व्हेरी क्लेवर. दिस थिंग्स आर माय म्हणजे माझ्याजवळ माझ्या काही गोष्टी पडलेल्या आहेत माझ्या गोष्टी काही ठेवलेल्या आहेत त्याला आपण काय म्हणतो. दिस थिंग्स आर माय या वस्तू माझ्या आहे. दोज लक्षात आलं. दिस एकापेक्षा जास्त गोष्टी त्या आपल्याजवळ असत नाही तेव्हा आपण दिस वापरतो. एकापेक्षा जास्त गोष्टी व्यक्ती प्राणी दूर असेल तेव्हा दोज. दोज ते त्या ती प्लुरल प्रोनाऊन. दोज गर्ल्स. दोज गर्ल्स आर व्हेरी स्मार्ट. दोज गर्ल्स आर व्हेरी स्मार्ट म्हणजे त्या मुली खूप हुशार आहे. तिकडे मुली आहे पण त्या खूप हुशार आहे. तर आपण कसं म्हणणार दोज गर्ल्स आर व्हेरी स्मार्ट त्या मुली खूप हुशार आहे. दोज डेज वर
the best day. Those days were the best days. म्हणजे आपण जे पूर्वीचे दिवस होते ते दिवस खूप छान होते. म्हणजे दोज डेज म्हणजे गेले पुढचे दिवस, जे जास्त दिवस होते आपले मागचे दिवस आहे. दोज डेज म्हणजे आपण आपल्या पास्ट टेन्स मधलं वाक्य, दोज डेज वर पास्ट टेन्स मधलं सेंटेन्स आहे. दोज डेज वेअर द बेस्ट डे, जे आपले पहिले दिवस गेले ते खूप छान होते. दोज आर मेनी ट्रीज, दोज आर मेनी ट्रीज, तेथे खूप झाडे आहेत. म्हणजे दोज आर मेनी ट्रीज, तेथे एकापेक्षा जास्त, मेनी ट्रीज, तेथे खूप झाडे आहेत. तर लक्षात आलं गाईस, दिस एकदा परत सांगते, दिस म्हणजे जवळ, आपल्याजवळ एकच व्यक्ती एकच वस्तू. दिस दिस दॅट म्हणजे ते त्याती लांब. दॅट दिस एकापेक्षा जास्त वस्तू आहे, व्यक्ती आहे, जवळ आहे त्याच्या उच्चारासाठी दिस. आणि दोज दूर, एकापेक्षा जास्त आहे पण ते लांब आहे. दिस जवळ, दॅट दूर. दिस एकापेक्षा जास्त गोष्टी जवळ, दोज एकापेक्षा जास्त गोष्टी आहे त्या दूर. दिस दॅट दोज दिस दोज दिस दॅट दिस दोज. आलं लक्षात गाईस? तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.